नमस्कार मित्रांनो, आपण मानवी हक्कामध्ये बालविकासांची चर्चा आपण करतोय आहोत। तर आता आपण जे बालविकासातील अडथळे आहेत त्या अडथळ्याची चर्चा आपण करू। आतापर्यंत आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरील बाल हक्काच्या संरक्षणासाठी करण्यात आलेले विविध उपाय किंवा केलेले प्रयत्न, त्यानंतर भारतीय राज्यघटनेतील विविध कलम आणि कायदे भरपूर आहेत, आपण फक्त निवडक कायदे आपण आधी चर्चा केलेली होती। तर आता आपण बाल विकासासमोर जी आव्हाने आहेत तर त्या आव्हानाची आपल्याला चर्चा इथे करायची आहे। म्हणजे परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांमध्ये संकल्पना अधिक महत्त्वाच्या आहेत। म्हणजे अर्भक कुणाला म्हणायचं, बालक कुणाला म्हणायचं, तरुण कुणाला म्हणायचं, ह्या ज्या टर्म्स आहेत की विशिष्ट वयोगटातल्याच मुलांना आपण या संकल्पना वापरतो, प्रत्येकांना या संकल्पना आपण वापरत नाही, मग नेमका परीक्षेमध्ये तो जो शब्द विचारला जातो त्या तो शब्द आपल्या संकल्पना म्हणून ते लक्षात येणं अधिक गरजेचं आहे। त्याशिवाय शिशु मृत्यू दर, म्हणजे बालमृत्यू दर विचारलेला जातो, ज्याला आपण IMR असं म्हणतो, त्याबरोबरच बालकांच्या मृत्यूची कारणं देखील आपल्याला विचारली जातात। मग ती वेगवेगळ्या स्वरूपाची कारणे आहेत। तर आपण या पहिल्या मुद्द्यापासून, अर्भक या मुद्द्यापासून आपण ती चर्चा आता सुरू करणार आहोत। तर अर्भक जे IMR आहे, अर्भकाचा मृत्यू दर, तर आधी अर्भकाचा मृत्यू दर तिकडे जाण्यापूर्वी आपण प्रारंभी अर्भक म्हणायचं कशाला ही चर्चा आपण करू। अनेक वेळा परीक्षेमध्ये हे प्रश्न आपल्याला विचारतात आणि मग आपण त्याला बालक असं समजतो, परंतु बालक आपल्याला त्याला म्हणता येत नाही। बालकाची परिभाषा आपण पुढे पाहूया। तर अर्भक कुणाला म्हणायचं, म्हणजे मी मागे म्हणालो की प्रत्येकाच्या घरी मुलं आहे, प्रत्येकाच्या घरी मुलं लहान आहेत, मोठी आहेत, तरुण आहेत, प्रौढ आहेत, म्हातारी आहेत, म्हणून ह्या संकल्पना आपल्यासाठी नवीन आहेत अशातला भाग नाही, आपल्या रोजच्या जीवनातला भाग आहे, परंतु आपण त्याच्याकडं संकल्पना म्हणून पाहत नाही। जसं की एखादी घटना आहे, ॲक्सिडेंट आहे, समजा उदाहरणार्थ पुलिसवाला ज्या पद्धतीनं पाहतो त्या पद्धतीनं आपण पाहत नाही, किंवा एखादा लोकप्रतिनिधी ज्या पद्धतीनं पाहतो त्या पद्धतीनं आपण पाहत नाही। आपला जो त्याच्याकडचा व्ह्यू असतो तो अत्यंत कॅज्युअल असतो, म्हणजे आपण जेव्हा त्या म्हणतो आपण त्याला फारसं लक्षात ठेवण्याचा चौकशी करण्याचा आपण प्रयत्न करत नाही। त्या आपण चौकशी ही केली पाहिजे। म्हणजे चौकशी म्हणजे काय, की एखादी घटना पोलीसवाला म्हणतो हा बाबा याच्याकडे लायसन आहे का, हा 18 वर्षाचा आहे का, हा रॉंग साईड आहे का, याचं इन्शुरन्स संपलेलं आहे का, मग पासिंग कुठली आहे, या ज्या चौकशी आहेत तर त्या चौकशी संकल्पना या सदराखाली येतात। जेव्हा आपण कायदे बघतो तर कायद्यामध्ये ह्या गोष्टी येतात। ही चर्चा का करतोय आपण या उदाहरणाची, कारण आपण सुद्धा जेव्हा घरात आपले बालके असतो तर त्याच्या संकल्पना आपण विचारात घेत नाही की अर्भक म्हणायचं कुणाला, बालक म्हणायचं कुणाला, है ना। तर आपण ती थोडीशी चौकशी देखील करणं आपल्यासाठी गरजेचं आहे, आणि हा अभ्यास म्हणून करायची नाही, आपल्याला एक माहिती असावी म्हणून करायची, कारण तो तीच माहिती आपल्या परीक्षेसाठी उपयोगाची आहे। की जे पुस्तकामध्ये आपण वाचतोय त्याचं इम्प्लिकेशन किंवा त्या संकल्पना समाजामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या आजूबाजूला ते असतात, त्या थोडंसं डोळसपणे पाहण्याची आपल्याला आवश्यकता आहे। तर मग अर्भक कुणाला म्हणायचं असो, अर्भक म्हणजे पोस्टनेटल काळ आहे, प्रिनेटल काळ हा बाळाचा गर्भाशयामधला काळ आहे। पोस्टनेटल म्हणजे त्याच्या जन्मानंतर किती काळ, फक्त 4 आठवड्याचा काळ, म्हणजे साधारणतः किती दिवस येतील, 4 आठवडे म्हणजे तुमचा 1 महिना, म्हणजे 1 महिन्याच्या काळातील बाळांना अर्भक असं म्हणतात। आणि मग हे अर्भक
मग याचा अर्भक मृत्यू दर म्हणजे काय, IMR म्हणजे काय, तर 4 महिन्या जन्मापासून 4 महिन्यापर्यंतच्या जन्मलेल्या बाळाचा मृत्यू दर म्हणजे IMR, त्याला आपण अर्भक मृत्यू दर असं म्हणतो. अनेकांनी त्याला शिशुमृत्यू दर देखील म्हटलं, पण ती ढोबळ संकल्पना आहे. प्रॉपर जी संकल्पना आहे तर ती अर्भक आपण म्हणू शकतो. आणि मग या अर्भकाला याचा काळ जन्मापासून तो 4 आठवड्याचा आहे, साधारणतः त्याला आपण 1 महिना म्हणतो. परीक्षेमध्ये जर प्रश्न आला की अर्भक कुणाला म्हणतात, त्याचा जर जन्मकाळ दिला तर आपल्याला 2 पद्धतीने जर उत्तर लक्षात ठेवता येतं, एक तर 1 महिन्याचा काळ नाही तर 4 आठवड्याचा काळ या पद्धतीने. आणि मग बाळांचा जन्मदर कुठलाही देश तो किती सशक्त आणि मजबूत आहे हे ओळखायचं कसं, तर त्या देशातली जी सार्वजनिक व्यवस्था आहे, त्या देशातली आरोग्य यंत्रणा आहे, ती यंत्रणा की जेवढी मजबूत तेवढं मृत्यू दर कमी. मी का म्हणतो पुन्हा लक्षात ठेवा, एखादा देश किती सशक्त आहे, मजबूत आहे, विकसित आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर त्या देशातली जे सार्वजनिक व्यवस्था आहे, दवाखाने आहेत, आरोग्यासंबंधीच्या सोयीसुविधा आहेत, आरोग्य यंत्रणा आहेत, जेवढ्या आरोग्य यंत्रणा चांगल्या सशक्त, जेवढे आरोग्यासंबंधी धोरणे सशक्त, जेवढे आरोग्यासंबंधी वेगवेगळे कार्यक्रम सशक्त, तेवढं मृत्यू दर कमी. आणि हे सूत्र आहे कुठल्याही विकसित देशाचं एक मोजमाप करण्याचं, आणि हे बेसिक स्वरूपाचे यंत्रणा आहे. याच्याशिवाय तुम्हाला देशाचा विकास मोजता येत नाही, कारण जर नागरिकच निरोगी नसतील, त्यांचं आरोग्य जर धोक्यात असेल, विशेषतः ते सुरुवात जर बाळापासून होत असेल, तर पूर्ण देश हा त्या रोगराईमध्ये तो व्यापला जातो. म्हणून या गोष्टी आपण विचारात, कारण संकल्पना या अनेक पदरी आहेत. हो, आपलं चुकतं काय, आपण त्या संकल्पना नीट समजून घेत नाही, आपण त्या स्पेशल स्पेशल समजून घेतो, एक वेगवेगळ्या पद्धतीने आपण समजून घेतो. मग बालमृत्यू दर वेगळा, अर्भक मृत्यू दर वेगळा असं न करता ह्या कॉम्प्लिकेटेड स्वरूपाच्या संकल्पना आहेत, ज्या एकमेकावर आधारलेल्या आहेत, तर त्या समजून घेणं आपल्याला अधिक महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे देशाच्या विकासाचा जो संबंध आहे तो संबंध तुमच्या आरोग्याशी आहे, सार्वजनिक व्यवस्थेशी आहे, तुमच्या GDP शी देखील आहे. म्हणून या संकल्पनातली गुंतागुंत आपल्याला ते समजून घ्यावी लागते. म्हणून तुमचा देश कसा आहे, देश चांगला असेल याचा अर्थ तुमची आरोग्य यंत्रणा चांगली आहे, बालमृत्यू दर कमी आहे याचा अर्थ तुमची आरोग्य यंत्रणा चांगली आहे, अर्भकाचा मृत्यू दर कमी आहे याचा अर्थ तुमच्याकडच्या ज्या आरोग्याच्या सुविधा आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, तर ते आरोग्य केंद्र नीट पद्धतीने काम करतात असं आपल्याला म्हणता येतं. आणि विकसनशील राष्ट्रांमध्ये मात्र हे अनेक प्रकारची आव्हाने आहेत. विकसनशील राष्ट्रातली जी आरोग्याची यंत्रणा आहे ती यंत्रणा कमी आहे, म्हणून विकसनशील राष्ट्रामध्ये अर्भक मृत्यूचा दर हा विकसित देशांच्या दरापेक्षा तो अधिक आहे. म्हणून आपल्याला ह्या बाबी समजून घ्याव्या लागतात. तर ते आधी दर पाहण्यापेक्षा आपण अर्भक या संकल्पनेची थोडीशी चर्चा करूयात. जन्मानंतर बाळ पहिल्यांदाच बाह्य जगामध्ये येतं आईच्या गर्भाशयातून, आणि त्याला बाह्य जीवन इतकी दिवस ते त्याच्या आईच्या अन्नाद्वारे किंवा आईच्या त्याला मिळालेल्या रसदद्वारे ते जगतं, परंतु बाह्य जीवनात आल्यानंतर त्याला त्याच्या अन्नासाठी वरच्या गोष्टीवर अवलंबून राहावं लागतं. मग आईचं दूध असेल किंवा इतर त्याला मिळणारी प्रोटीन्स किंवा काही सप्लिमेंट्स असतील. आणि मग त्या जन्मानंतर, बाळाच्या जन्मानंतर प्रत्येक आई वडिलांना त्यांच्या अपत्याला पालकांना हे आपल्या सोयीनुसार जे नवजात अर्भक आहे त्या नवजात अर्भकाच्या सोयीनुसार डायरेक्ट तुम्ही जन्मलं त्याला खाऊ घातलं असं. म्हणून कुठल्याही देशाच्या सार्वजनिक यंत्रणेवर तुमचा किंवा आरोग्य यंत्रणेवर
अर्भकाचा मृत्यूदर हा ठरलेला असतो. पण जेव्हा बाळ आईच्या पोटातून बाहेर येतं तेव्हा ते बाह्यवातावरणामध्ये बाह्यवातावरणाच्या अनुसार त्याला शरीराला त्याच्या ॲडजस्ट करावं लागतं. म्हणून आपण असं अनेक वेळा पाहतो की बाळाला जन्मानंतर काचामध्ये ठेवतात, कारण ते काचात ठेवणं म्हणजे त्याला बाहेरच्या वातावरणाशी जुळून घेण्यासाठी लागणारी जी व्यवस्था आपल्याला म्हणता येते. आणि मग यामध्ये त्याच्या शरीरात जे बदल होतात ते बदल आपल्या आवश्यकतेनुसार, कुणाच्या तर बाळाच्या आवश्यकतेनुसार आपल्याला ते बदल घडवून आणावे लागतात, ते बदल करून घ्यावे लागतात. त्या बदलामध्ये त्याची श्वसन क्रिया, श्वासोच्छ्वास घेण्याची क्रिया ही विकसित होते, त्याबरोबर त्याचं रक्तभिसरण ही प्रक्रिया चालू होते, त्याचबरोबर त्याचं पोषण ही क्रिया चालू होते, आणि उत्सर्जन जे बाळ खातं किंवा ते पितं तर ते लघवी वाटे आणि त्याच्या शिवाटे ते बाहेर टाकण्याची प्रक्रिया चालू करतं, आणि मग तेव्हापासून बालकांच्या विकासाची प्रक्रिया ही सुरू होते. त्याचा पहिला टप्पा हा आता ढोबळ विचारात न घेता हा अर्भक म्हणून आपल्याला तो विचारात घ्यावा लागतो. आणि म्हणून त्याच्या या क्रियेनंतर, कोणत्या क्रियेनंतर, श्वसन क्रिया, रक्ताभिसरण, पोषण या सगळ्या क्रियेनंतर बालकांच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीमध्ये, त्याच्या अवस्थेमध्ये, त्याच्या विकासामध्ये ती वाढ होत जाते. आणि हे प्रमाण देखील पूर्ण देशामध्ये किंवा संपूर्ण जगामध्ये सारख्या पद्धतीचं नाही. तर काही सर्वेनुसार, मग हे सर्वे युनेस्कोचे आहेत, काही सर्वे WHOचे आहेत, काही सर्वे खाजगी संस्थांचे आहेत, NGOचे आहेत, तर या सगळ्यांचा सरासर विचार करता विकसित देशामध्ये जे अर्भकाचं वजन आहे, म्हणजे नवजात अर्भकाचं वजन आहे, जे नुकतं जन्मलेलं बाळ आहे एक महिन्यापर्यंतचं, त्या बाळाचं वजन साधारणत हे 2.93 kg आहे, म्हणजे साधारणत 3 kg जवळजवळ. हे कोणत्या देशातलं प्रमाण आहे? तर हे प्रमाण विकसित देशातल्या अर्भकाच्या वजनाचं प्रमाण आहे. तर विकसनशील देशामध्ये, म्हणजे भारतासारख्या देशात, हे प्रमाण 2.70 kg आहे, म्हणजे साधारणत 2.5 kg वर, 2.5-3 kg जवळपास आहे. आणि हे प्रमाण कसं ठरलं जातं? तर विविध केलेल्या आकडेवारीच्या आधारावर, सर्वेच्या आधारावर, सर्वसाधारण आकडा ज्याला आपण प्रमाण म्हणतो ते प्रमाण निश्चित केलं जातं. आणि हे प्रमाण 2017-18 प्रमाणानुसार किंवा सर्वेनुसार हे विकसित देशामध्ये 2.93 kg आणि विकसनशील देशामध्ये, याच्यामध्ये मग भारत, जे आपण खंडाचा जर विचार करतो, 3 खंड, आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि आशिया, या 3 खंडांमध्ये आपल्याला हे बाळाचं वजन पाहायला मिळतं. आता या वजनानंतर जे आंतरराष्ट्रीय मानक आहेत, जे आंतरराष्ट्रीय परिमाप आहेत की नवजात बालकांचं अर्भकाचं वजन किती असलं पाहिजे, तर हा जो आकडा आहे साधारणत आंतरराष्ट्रीय प्रमाणकाप्रमाणे 2.49 kg पेक्षा कमी वजन असू नये, म्हणजे 249 म्हणजे 2.5 kg वजन जवळजवळ हे हेल्दी अर्भकाचं वजन आहे, म्हणजे सशक्त जे अर्भक आहे त्या अर्भकाला किंवा नवजात आत्ता जन्मलेल्या बाळाला 1 महिन्यापर्यंतच्या, तर त्याचं वजन हे 2.49 kg असलं पाहिजे. मग तो देश विकसित असो की मग तो विकसनशील असो, म्हणजे या वजनाच्या बाळाला काही प्रॉब्लेम येत नाही. परंतु यापेक्षा कमी वजन असलेल्या बाळाला मात्र अकाल अर्भक म्हटलं जात. काय म्हटलं जातं? तर अकाल अर्भक. अनेक वेळा पर्यायामध्ये देखील आपल्याला असे शब्द पाहायला मिळतात, विशेषतः महिला आणि बाल कल्याण विभागाच्या परीक्षांमध्ये किंवा सामाजिक कल्याण
विभागाच्या अंतर्गत ज्या परीक्षा होतात किंवा त्या ज्या सर्व सेवा होतात, त्या सर्व सेवांमध्ये आपल्याला अकाल अर्भक नावाची संकल्पना पर्यायामध्ये कुठेतरी पाहायला मिळते. तर ते जेव्हा अकाल अर्भक हा शब्द आपण ऐकतो तेव्हा आपल्या असं लक्षात आलं पाहिजे की ज्या नवजात अर्भकाचं वजन किंवा आता नव्यानं जन्म झालेल्या ते एक महिन्यापर्यंतच्या बाळाचं वजन हे साधारणतः 2.49 किलोपेक्षा कमी आहे तेव्हा त्या बालकाला अकाल अर्भक असं म्हटलं जातं. महाराष्ट्रामध्ये विशेषत पुण्यात एरवी घनप यांच्या एका संशोधनाच्या आधारे हे एरवी घनप नावाचे मोठे संशोधक आहेत, त्यांनी पुण्यामध्ये 2166 म्हणजे 2166 नवजात अर्भकाचा सर्वे केला आणि त्या सर्वेनुसार त्यांचं असं लक्षात आलं की जे नवजात अर्भक आहेत नव्याने जन्मलेले त्या अर्भकाच्या म्हणजे 2166 अर्भकाच्या 85% अर्भकाचं वजन हे 2.70 केजीपेक्षा किंवा याचं वजन हे जवळजवळ 2.70 केजी राहिलेलं आहे. म्हणजे या आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे जे 2.49 जे आंतरराष्ट्रीय मानक आहे या मानकाप्रमाणे येथील बाळाचं वजन हे 2.70 केजी राहिलेलं आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे ते वजन योग्य आहे आणि विकसनशील राष्ट्रांमध्ये म्हणजे भारतासारख्या देशात आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये हे वजन आपल्याला अर्भकाचं वजन पाहायला मिळतं. त्या एकूण त्या सर्वेमध्ये त्यांच्या संशोधनानुसार स्त्री अर्भकापेक्षा म्हणजे मुलींपेक्षा पुरुष अर्भकाचे वजन अधिक होते. म्हणजे स्त्रियांपेक्षा जे पुरुष अर्भक होते जे मुलं होती मुलं मुलींपेक्षा जे नव्याने जन्मलेली मुलं होती त्याला आपण अर्भक असं म्हणतो त्या अर्भकाचं वजन हे अधिक होतं. एवढंच नाही तर त्यामध्ये अनेक प्रकारचे डायव्हर्शन्स आहेत अनेक प्रकारचं विभाजन आहे. म्हणजे आपण सरळपणे असं म्हणू शकत नाही भारतात बोलताना की प्रत्येक बाळाचं वजन हे भारतामध्ये साधारणतः 2.70 केजी आहे. आपण असं सरळ गणित लावू शकत नाही कारण या अर्भकाच्या वजनामध्ये गरिबीची मार देखील पडते. म्हणजे गरीब आणि श्रीमंत ही जी दरी फक्त दिसण्यासाठी नाही तर ती दरी तुमच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ती काम करते. ही दरी प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे तुमच्या दैनंदिन जीवनाच्या व्यवहारापासून ते तुमच्या जन्मलेल्या बाळापर्यंत. ही दरी तुम्हाला अनेक वैज्ञानिक अर्थाने व्यावहारिक अर्थाने पाहता येते. आणि मग इथं कशी पाहता येते ह्याचे परिणाम म्हणजे गरिबीचे परिणाम मानवी जीवनावर त्याच्या जन्मलेल्या बाळावर त्याच्या तरुण मुलावर त्याच्या प्रौढ मुलावर किंवा त्याच्या म्हाताऱ्या आईवडिलावर ते पडतो आणि हा फरक आपल्याला दिसतो. म्हणून गरिबीचे अनेक पॅरामीटर्स अमर्त्य सेन यांनी त्यांचं आयडिया ऑफ जस्टिस नावाचं पुस्तक आहे 2009 त्याच्यात त्यांनी गरिबीचे इंडिकेटर्स सांगितलेले आहेत त्याच्यापैकी हा एक भाग आहे इंडिकेटर्स ऑफ पॉवर्टी. म्हणून असंच ती चर्चा करायची नाही आपल्याला. तर मग इथे हे जे वजनाचं जे प्रमाण आहे त्या वजनाचं प्रमाण कसं पाहता येतं आपल्याला तर जे गरीब कनिष्ठ आहेत जे अति गरीब आहेत आणि मध्यम गरीब आहेत. अति गरीब म्हणजे कोण ज्यांच्या खाया पियायचे वांदे आहेत किंवा ज्यांना 2 टाईमच्या जेवायलाच भेटत नाही
किंवा त्यांना पोट भरण्यासाठी भटकंती करावी लागते असे उदरनिर्वाह करणारे रस्त्यावर फिरणारे कुटुंब आहेत। याच्यामध्ये भटके विमुक्त जाती जमाती किंवा रस्त्यावर फिरणारे काही कुटुंब असतील त्यांच्या मुलांचं त्यांच्या नवजात अर्भकाचं जे वजन आहे ते वजन हे वेगळ्या पद्धतीचं आहे। म्हणजे गरीब कनिष्ठ ते गरीब मध्यम वर्ग, गरीब कनिष्ठ ते गरीब मध्यम वर्ग ज्याचं इन्कम हे जेमतेम आहे तो त्याच्या गरजा या काटावर पूर्ण करू शकतो असा व्यक्ती म्हणजे या कॅटेगरीमध्ये येतो। आणि मग त्याच्या बाळाचं वजन अर्भकाचं वजन हे किती आहे तर 2.736 केजी या स्वरूपाचा आहे, म्हणजे साधारणत 2.75 किलोच्या दरम्यान त्याचं वजन आपल्याला पाहायला मिळतं। मुद्दा ह्या शेवटच्या पॉईंटचा आहे, हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे। ही आकडेवारी कधीची आहे, ही आकडेवारी 2018ची आहे, 2018ची आहे। म्हणजे इथे गरीब आणि मध्यम गरीब जो लोक आहेत व्यक्ती आहेत त्यांच्या मुलाचं वजन नवजात अर्भकाचं वजन आपल्याला 2.73.6 असं पाहायला मिळतं, जे उच्च मध्यम वर्गीय आहेत, जे नोकरी पाणी करणारे लोक आहेत ज्यांना नोकऱ्या आहेत किंवा एखादा उद्योग करणारे आहेत त्यांच्याकडे पैसा जमतेपेक्षा जास्त आहे, त्यांच्या सगळ्या सोयीसुविधा ते सहज उपलब्ध करू शकतात एवढा पैसा त्यांच्याकडे आहे, त्यांच्या आवडीनिवडी त्यांना सहज मिळवता येतात असा जो वर्ग आहे। जे आपण जेव्हा किंवा मानवी हक्काचा आपण विचार करतो तर आपण मानवी हक्काचं उल्लंघन कुणाबद्दल बोलतो की याच्या याच्या मानवी हक्काचं उल्लंघन झालं, नैतिक दृष्टीने ते या लोकांच्या हक्काचं जे गरीब आहे जे सगळ्या अधिकारापासून वंचित आहे ज्यांना कुठलेही हक्क सहजासहजी मिळत नाहीत ते सर्व सोयीसुविधापासून वंचित आहेत त्यांच्याकडे शासकीय योजना फारशा पोहोचत नाहीत अशा वर्गांच्या मानवी हक्काच्या गप्पा आपण करतो किंवा आपण असं म्हणतो की बाबा त्याच्या मानवी हक्काचं संरक्षण होणं हे गरजेचं आहे। म्हणून अशा वर्गाला जे गरीब आणि मध्यम गरिबामध्ये येतात त्याच्या घरा जन्मलेलं जे बाळ आहे त्या बाळाचं वजन 1 महिन्यापर्यंतच्या 4 आठवड्यापर्यंतच्या त्याचं वजन हे तुम्हाला 2.5 किलोच्या दरम्यान त्याच्या थोडंसं वर पाहायला मिळतं। परंतु उच्च मध्यमवर्गीय जे कुटुंबे आहेत समाज आहे की जो थोडासा इस्टॅब्लिश झालेला आहे तो स्थिर झालेला आहे त्याच्याकडे त्याच्या सगळ्या त्याच्या गरजा ह्या पूर्ण होण्या इतका पैसा त्याच्याकडं आहे किंबहुना त्याच्यापेक्षा थोडासा अधिक आहे अशा घरात जन्मलेला मुलगा आणि गरिबा जन्मलेला मुलगा ह्या दोघांच्या शारीरिक आणि मानसिक विकासामध्ये खूप मोठा बदल आपल्याला दिसून येतो। म्हणून जेव्हा आपण बालविकासाची संकल्पना चर्चा करतो तेव्हा आपल्याला हे बारीक धाग्यदोरेसुद्धा विचारात घ्यावे लागतात, तरच आपल्याला बालविकास नावाची संकल्पना नीट पद्धतीने समजून घेता येते। आपण ढोबळमानाने बालविकासाची संकल्पना समजून घेऊ शकत नाही, म्हणून अनेक प्रकारच्या त्याच्यातली आव्हाने त्याच्या अडचणी आपल्याला विचारात घ्याव्याच लागतात। आणि मग जे उच्च मध्यम वर्गीय आहेत त्यांच्या नवजात अर्भकाचं वजन किती आहे तर 2.94 केजी आहे, 2.94 केजी जवळजवळ किती तर जवळजवळ 3 किलो। आणि युरोपामध्ये हे प्रमाण यापेक्षा थोडंसं अधिक आहे, म्हणजे हे बाळ अतिशय सशक्त स्वरूपाचं अर्भक सशक्त अर्भक आहे आणि अशा बाळांचा मृत्यू दर तो कमी आहे। म्हणजे जे बाळ मुळात सशक्त पद्धतीनं जन्मतं त्याचा मृत्यू दर हा आपोआप कमी होतो, परंतु जन्मामध्येच मुळात प्रॉब्लेम आहेत, बालकांचं वजनच कमी आहे
अशा बालकांचा मृत्यूदर हा अधिक येतो। म्हणून जेव्हा आपण ह्या दोन कॅटेगरी पाहतो, गरीब आणि श्रीमंत, ढोबळमानाच्या कॅटेगरी, त्यामध्ये गरीब अर्भकाचा मृत्यूचा दर हा श्रीमंत अर्भकाच्या मृत्यूदरापेक्षा कितीतरी पटीनं अधिक पाहायला मिळतो। याचं कारण काय? तर त्याला गर्भाशयात मिळणारा पोषण आणि नंतर बाह्य वातावरणात मिळणारं पोषण यामध्ये आपल्याला फरक दिसून येतो। तर आपण राहिलेला भाग पुढच्या लेक्चरमध्ये आपण पूर्ण करूया।